चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सोमेश्वर एलचलवार, करुणा एलचलवार, शर्वरी एलचलवार आणि समस्त एलचलवार परिवार चंद्रपूर. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार बलात्कार तसेच गर्भपात केल्याची घटना तुमान येथे उघडकीस आली आहे. सदर घटनेच्या तपासात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह मुख्य आरोपी व त्याच्या कुटुंबातील 6 जणांना एरोली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास. मंगळवारी या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर मुख्य आरोपी राहुल जागृत पोडवते वय 22, त्याचे वडील जागृत हिरालाल पोडवते वय 50, आई सुनीता जागृत पोडवते वय 45, भाऊ विशाल वय 18, मावसा बाबूलाल पंढरी वय 45 सर्व राहणार तुमान तालुका मौदा येथील रहिवासी असून डॉक्टर राजेश श्यामलाल पसिने वय 61 राहणार हिवरा तहसील मोहाडी जिल्हा भंडारा यांना अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवतीच्या मैत्रिणीच्या भावासोबत फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि प्रेमाचे नाट्य लग्नापर्यंत पोहोचले. आपण लग्न करणार म्हणून आरोपी राहुल कोडवते यांनी पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यातच ती गर्भवती राहिली आणि तिने तिच्या घरच्यांना सांगितलं. मात्र त्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. मे महिन्याच्या अखेरीस युवतीने राहुलच्या घरी जाऊन लग्नाचा विषय काढला असता राहुलने तिच्याकडे गर्भपाताची अट टाकली. 5 महिन्याचा गर्भ असल्याचे निदान होताच आरोपींनी तिला वटपौर्णिमेच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील हिवरा गावात असलेले डॉक्टर राजेश पसिने यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी 15,000 रुपयांमध्ये तिला इंजेक्शन दिले व इंजेक्शनमुळे दुसऱ्या दिवशी गर्भपात झाला. गर्भपात करण्यापूर्वी आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पीडितेला तुमान येथे एका शेतातील झोपडीत ठेवले. आरोपी तिला आणून देत होता. गर्भपातानंतर तिला जेवण देणे बंद करण्यात आले. 3 दिवस ती पाण्यावरच जिवंत होती. महिनाभर तिला झोपडीतच ठेवण्यात आले. आरोपी राहुलने युवतीला झोपडीपासून काही अंतरावर नाल्यात पायी घेऊन गेला. तिथे तिच्या डोळ्यापुढे भ्रूण जाळले गेले. दरम्यान झोपडीच्या मालकांनी तिला हाकलून लावल्यानंतर तिची एका व्यक्तीची भेट झाली. प्रकृती सुधारल्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली. अरोली ठाणेदार विवेक सोनवणे यांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. महावाईस न्यूज करिता रिपोर्टर रोहन मेहर, मौदा. येथे दिनांक 2/7/19 रोजी एक पीडित मुलगी तिने तक्रार दिली की तिचे 7 ते 8 महिन्यांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यात त्यांचे 7 दिवस राहिले आणि ती त्याच्या पाठीमागे, म्हणजे ती त्याला सांगत होती की बाबा आपण लग्न करणार. त्याने सुद्धा लग्नाचा आम्ही दाखवून तिच्याशी वारंवार तिच्यासोबत संबंध केले. तिला दिवस झाल्यानंतर त्याने लग्नाचा विचार बदलला. त्याने लग्न करण्यास नकार दिला. काय नेहमी सांगायचा की आता मी तुमच्याशी लग्न करणार नाही असं बोलून तो तिला टाळाटाळ करायला लागला. त्यात मग त्याने त्या मुलीने ही सदरची बाब त्याच्या मुलाच्या आई वडिलांना पण सांगितली. मुलाचे आई वडील पण लग्न करण्यास तयार नव्हते. त्यानंतर मग आग्रह केल्यामुळे मुलाचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांनी तिला एक समज दिली की बाबा तू जर ऑपरेशन करशील तर आमच्या मुलासोबत तुझं लग्न होऊन जाईल. त्यावरून ती तयार झाली. त्यांनी मग एक म्हणजे इलिगल पद्धतीने हिवरा तालुका मोहाडी इथे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं डॉक्टरकडनं अपोषणसाठी ट्रीटमेंट घेतली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तिचं अपोषण झालं. त्यानंतर त्यांनी सदर अपोषण झालेले जे मयत बाळ होतं त्यांनी पुरवणा सदराच्या हेतूने जाळून ते नाल्यात फेकून दिलं अशी तक्रार होती. त्या तक्रारीवरून आरोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. त्यात आम्ही आतापर्यंत 4 पुरुष ताब्यात घेतलेत. आरोपी त्यांना विचारपूस करणं चालू आहे. जे यात दोषी असतील त्यांना अटक केली जाईल.